हॅलो फ्रेंड्स, हा आहे माझा ब्रेक झालेला जार आणि मी याच्यापासून एका छान होम डेकोरची वस्तू बनवणार आहे. सो लेट स्टार्ट. तर मी सुतळी इकडे राऊंडमध्ये लावणार आहे. याला म्हणजे हा तुटलेला पोर्शन आहे त्याला सपोर्ट मिळेल आणि एक छान लुक देखील येईल आपल्या पॉटला. मी इथे पिंक कलर घेतला आहे आणि इयरबड्स यूज करून मी या जारवरती फ्लावर्स काढणार आहे. तर फ्लावरच्या सेंटरला आपण कॉन्ट्रास्ट कलरने डॉट देणार आहे. मी इथे रेड कलर यूज करते आहे आणि मी पिंक कलरचे फ्लावर्स का काढते याचं एक रिझन आहे आणि ते रिझन तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्कीच कळेल. असे फ्लावर्स आपल्याला सगळीकडे काढून घ्यायचे आहे. आपण इथे कुठल्याही प्रकारचे कलर यूज करू शकतो बट मोस्टली ॲक्रॅलिक कलर असेल तर वेल अँड गुड, कारण ॲक्रॅलिक कलर इझिली पाण्याने जात नाही. बट मी इथे माझ्याकडे जो एशियन पेंटचा पिंक कलर होता तो यूज केला आहे. तुमच्याकडे ॲक्रॅलिक कलर नसेल तर इट्स ओके, यू कॅन यूज वॉटर कलर ऑल्सो. तर सगळ्या साईडने आपले फ्लावर्स काढून झाले आहे. जारला एक सुंदर लुक आला आहे. आपला जार अशा प्रकारे दिसतो आहे. आपण आपल्या जारला आणखी छान डेकोरेट करूया. स्टोन घेतले आहे, स्टोन मी यात टाकते आहे आणि यात मी पाणीसुद्धा टाकणार आहे. म्हणजे एक छान डिसेंट लुक आपल्या पॉटला येईल. आणि पिंक कलरचा रिझन तर तुम्हाला कळालंच असेल. माझ्याकडे इथे पिंक कलरचे फ्लावर्स आहेत आणि पिंक कलर छान मॅच होणार आहे फ्लावर्सला. किती सुंदर लुक आलाय. तर मी अशा प्रकारे माझ्या तुटलेल्या जारपासून एक सुंदर फ्लॉवर पॉट बनवलेला आहे. मला आनंद होतो आहे कारण मी हा जार फेकून देणार होते. बट येस, आय हॅव क्रिएटेड समथिंग न्यू आउट ऑफ वेस्ट. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, स्टे सेफ, बाय बाय.